नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार तेवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका क्लिअर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न चालण्याचा अधिकार म्हणजेच टू वॉक लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलंय पर्याय क्रमांक बी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता काळजीपूर्वक का मी काय सांगतोय ते पंजाब हे राज्य या ठिकाणी राईट टू वॉक चालण्याचा अधिकार लागू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे याच्या अगोदर आपण राजस्थानबद्दल अशाच प्रकारची न्यूज ऐकली होती ती काय होती राईट टू हेल्थ लागू करणारं पहिलं राज्य राजस्थान राज्य ठरलं आहे आणि राईट टू वॉक लागू करणारं पहिलं राज्य ठरलं आहे पंजाब राज्य या दोन्ही गोष्टीमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दक्षिण कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दक्षिण कोरिया या देशाच्या अंतर्गत दोन हजार तेवीसमधील आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे मग या ठिकाणी काय करूया मग अपकमिंग जे काही स्पोर्ट्स इव्हेंट्स आहेत बरोबर दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये वेगवेगळे वेग स्पोर्ट वेगवेगळ्या वेग ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत याच्यावरती हमखास एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती मग एकदा व्यवस्थितपणे लिहून घ्या जसं की समर ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक जे काही गेम्स आहेत दोन हजार चोवीसचे ते होणार आहेत पॅरिस फ्रान्स या ठिकाणी विंटर ऑलिम्पिक गेम्स आणि पॅरा ऑलिम्पिक गेम्स हे दोन हजार सव्वीसचे होणार आहेत मिलन आणि कोर्टिना आणि इटली या तीन देशांमध्ये कॉमनवेल्थ गेम्स दोन हजार सव्वीसचे होणार आहेत विक्टोरिया आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी एशियन गेम दोन हजार सव्वीस होणार आहेत जपानमध्ये फिफा वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस होणार आहे कॅनडा मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी फिफा वुमन्सचा जो काही वर्ल्ड कप आहे दोन हजार तेवीसचा तो होणार आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी फिफाचा अंडर ट्वेंटी मेन्स वर्ल्ड कप होणार आहे दोन हजार तेवीसमध्ये इंडोनेशिया या ठिकाणी फिफाचा जो काही अंडर सेवन्टीन वर्ल्ड कप आहे तो दोन हजार तेवीसमध्ये पेरू या ठिकाणी होणार आहे आय सी सी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीस भारतामध्ये आय सी सी वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये भारतामध्ये आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये होणार आहेत आणि आय सी वुमन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशमध्ये होणार आहेत कन्फ्युजन झाला असेल व्हिडिओ थोडासा मागे घ्या आणि परत एकदा तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो जागतिक उच्च रक्तदाब दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो इंग्रजीमध्ये म्हणता येईल वर्ल्ड हायपर डे किंवा वर्ल्ड हाय ब्लड प्रेशर डे हे दोन्ही दिवस केव्हा साजरी करण्यात येतात तर पर्याय क्रमांक सी सोळा मेला दरवर्षी या ठिकाणी जागतिक उच्च रक्तदाब दिवस म्हणून आपण साजरा करतो मग तुम्हाला जर असं विचारलं दोन हजार तेवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या मेजर युअर ब्लड प्रेशर ॲक्युरेटली कंट्रोल इट आणि लिव्ह लाँगर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार तेवीस साठी कशाची जागतिक उच्च रक्तदाब दिवसाची कधी असतो सोळा मेला प्रश्न कशाच्या संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जो काही मे महिना सुरू आहे मे महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की एक मेला दोन तीन दिवस असतात आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक दमा दिवस मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपण जागतिक दमा दिवस साजरा करतो तीन मेला असतो जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस अठरा मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस वीस मेला असतो सशस्त्र सेना दिवस मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आपण सशस्त्र सेना दिवस म्हणून साजरा करतो एकवीस मेला असतो दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा राज्यातील सर्व पोलीस जिल्ह्यांमध्ये ड्रोन टेहळणी यंत्रणा असणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत जे काही पोलीस डिस्ट्रिक्ट आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही ड्रोन आहेत बरोबर तर ड्रोनच्या मार्फत टेळणी करणारं ते पहिलं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपण बऱ्याच वेळेला ज्या काही भारतातील प्रथम प्रथम घटना घडल्या त्याच्यावरती रिव्हिजन टाकलेलं आहे ऑलरेडी मग आज या ठिकाणी केरळ बद्दल चर्चा करूया या राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन नवीन राज्यपाल झाले आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे केरळची तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरवीकुलम मठिकेतन अणमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे दोन स्टार मार्कून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार भारताचा किंवा भारताचे ब्याऐंशीव्या क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर्स कोण बनलेले आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वुपाला प्रणित असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे वुप्पाला प्रणित असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी ब्याऐंशी क्रमांकाचे चेस ग्रँडमास्टर्स बनलेले आहेत काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतोय पहा पर्याय क्रमांक ए आहे वुप्पाला प्रणित हे ब्याऐंशी क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरले आहेत आणि हे आहेत तेलंगणा राज्याचे पर्याय क्रमांक बी सायंतन दास हे एक्क्याऐंशी क्रमांकाचे ग्रँड आहेत आणि ते आहेत पश्चिम बंगाल राज्याचे पर्याय क्रमांक सी विघ्नेश एन आर हे ऐंशी क्रमांकाचे ग्रँड मास्टर आहेत आणि हे आहेत तमिळनाडू राज्याचे आणि पर्याय क्रमांक डी एम प्रणेश हे आहेत एकोणऐंशी क्रमांकाचे ग्रँडमास्टर हे आहेत तमिळनाडू राज्याचे या गोष्टी तुम्हाला विसरायच्या नाहीत बिलकुल ठीक आहे कशा संदर्भात बोलण्यात आलं बुद्धिबळ या क्रीडा स्पर्धाबद्दल बोलण्यात आलं तर याच्याबद्दल काही स्टॅटिक जी के आहेत करंट अफेअर्स आहेत ज्याच्यावरती प्रश्न डिरेक्टली रिपीट रिपीट एक्झाममध्ये विचारले जातात जसं की पहिली महिला ग्रँडमास्टर कोण आहेत तर त्यांचं नाव आहे एस विजयलक्ष्मी दोन हजार एकमध्ये त्यांनी पहिलं ग्रँडमास्टरचं विजेतेपद जिंक जिंकलेलं आहे आणि त्या तमिळनाडू राज्याच्या आहेत आणि लेटेस्ट तेविसाव्या महिला ग्रँडमास्टर कोण ठरल्या आहेत तर प्रियांका नुटक्की असं त्यांचं नाव आहे हे झालं महिलांच्या संदर्भात पुरुषांच्या बाबतीमध्ये पहिले पुरुष ग्रँडमास्टर ठरले आहेत एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये विश्वनाथन आनंद हे सुद्धा तमिळनाडू राज्याचे आहेत आणि लेटेस्ट ब्याऐंशी क्रमांकाचे पुरुष ग्रँडमास्टर ठर ठरलेले आहेत वुप्पाला प्रणित जे की तेलंगणा राज्याला बिलॉंग करतात ठीक आहे जगातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण आहेत अभिमन्यू मिश्रा भारतातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण आहेत डी गुकेश भारतातील पहिली बुद्धिबळ अकादमी सुरू करण्यात आली भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी आणि या सर्व गोष्टी कशाच्या संदर्भात आहेत बुद्धिबळ तर इंटरनॅशनल चेस डे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस कधी असतो दरवर्षी वीस जुलैला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच कोणत्या खेळाडूने केवळ तेरा चेंडू मध्ये पन्नास धावा काढून इतिहास रचलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यशस्वी जैस्वाल असं या खेळाडूचं नाव आहे आणि तो राजस्थान रॉयल्स या टीमकडून या ठिकाणी सध्या खेळत आहे यशस्वी जैस्वाल खूप चांगला खेळाडू आहे तर यांनी या ठिकाणी या तेरा चेंडूमध्ये फिफ्टी या ठिकाणी मारलेली आहे क्लिअर तर पर्याय क्रमांक डी यशस्वी जयस्वाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न कशा संदर्भात आहे आय पी एल आय पी बद्दल आपण नक्कीच बऱ्याच गोष्टीवरती आपण व्हिडिओ तयार करणार आहोत परंतु या ठिकाणी लेटेस्ट जी काही गोष्ट आहे जी की एक्झाममध्ये मध्ये आजकाल विचारली जात आहेत काय विचारले जात आहे जे काही फ्रँचायजीचं नाव आहे जसं की सीएस के डी सी जी टी आर बरोबर यांचे जे काही कॅप्टन आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात मग लिहून घ्या एस केचे आहेत आपले प्यारे एम एस धोनी डी सीचे चे आहेत डेव्हिड वॉर्नर गुजरात टायटन्सच्या आहेत हार्दिक पांड्या के के आरच्या आहेत नितीश राणा लखनौ सुपर जायन्टच्या आहेत के एल राहुल मुंबई इंडियन्सचे आहेत रोहित शर्मा पंजाब किंगचे आहेत शिखर धवन राजस्थान रॉयल्सचे आहेत संजू सॅमसन आर सी बीच्या आहेत फॅफ डू प्लेसिस आणि सनरायझर्स हैदराबादच्या आहेत ॲडन मॅक्रम असं त्यांचं नाव आहे याच्यातील दोन तुम्हाला मेन लक्षात ठेवायचे आहेत जी टी गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट हे जे काही दोन नवीन टीम ॲड झाले आहेत आणि या दोन नवीन टीम ॲड होऊन टोटल आय पी एलमध्ये टोटल संघ किती झालेत आता टोटल दहा झाले आहेत आणि या दोन आय पी एल टीमचे कॅप्टन कोण आहेत हार्दिक पांड्या आणि के एल राहुल हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण की लेटेस्ट न्यूज आहे विचारले जाऊ शकते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा सिस्को ही जी काही तंत्रज्ञान कंपनी आहे टेक्नॉलॉजी कंपनी आहे ही भारतातील कोणत्या राज्यामध्ये त्यांची उत्पादन सुविधा केंद्र उभारणार आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर आणि याच ठिकाणच्या कोण होत्या एस विजयलक्ष्मी आणि विश्वनाथन आनंदन बरोबर हे आपण मगाशी पाहिलेलं आहे ते कोण होते पहिल्या महिला चेस ग्रँडमास्टर आणि पहिले पुरुष चेस ग्रँडमास्टर होते ठीक आहे तर तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टी एकमेकाला इंटरलिंक करायच्या त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सहजासहज लक्षात मदत होईल या ठिकाणी लगेच आपण चर्चा करूया स्थापना झाली जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरिंची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा टाइम जे काही मॅग्झिन आहे मासिक आहे त्याच्या नवीन मुखपृष्ठावर अलीकडेच कोणाला स्थान देण्यात आलेलं आहे फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात असेल पर्याय क्रमांक बी दीपिका पदुकोण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दीपिका पदुकोणला या ठिकाणी टाईम मासिकच्या नवीनतम नवीन, नवीन आलेल्या टाईम मॅग्झिनच्या मुखपृष्ठावर त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दरवर्षी जागतिक दूरसंचार दिवस वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सतरा मे म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी या ठिकाणी आपण जागतिक दूरसंचार दिवस म्हणून आपण साजरा करत असतो ठीक आहे कशाबद्दल बोलण्यात आलं महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच मग दोन हजार तेवीसची जी काही जागतिक दूरसंचार दिवसाची थीम आहे ही लिहून घ्या एम्पॉवरिंग द लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज अशा प्रकारची थीम आहे दोन हजार तेवीस साठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणत्या देशाने कम्युनिकेशन उपग्रह झोंग शिंग सव्वीस प्रक्षेपित केलेलं आहे पहा जिंग शिंग पिंग मिंग याच्यावर लगेच लक्षात आलं पाहिजे पर्याय क्रमांक डी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन या देशाने एक कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे बरोबर कम्युनिकेशन उपग्रह आहे ते त्याचं नाव आहे झोंग शिंग असं नाव आहे ते या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे पर्याय क्रमांक डी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चीनबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्षसुद्धा तेच आहेत शी जिनपिंग राजधानी आहे बीजिंग आणि चलन वापरलं जातं रेनबिन बी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा गुंतवणुकीच्या संधींवरती चर्चा करण्यासाठी कोणत्या देशाने पहिली आय टू यू टू उपमंत्रिमंडळ बैठक आयोजित केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युनायटेड अरब इमिरेट्स यु ई हे है, I2, है, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि हे जे काय आय टू यू टू आहे याच्यावरती लगेच लिहून घ्या पहिलं आय टू म्हणजे इंडिया आणि इस्रायल आणि दुसरं यू टू म्हणजे यु ए ई आणि युनायटेड स्टेट्स या गोष्टी तुम्हाला चा लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा समुद्र शक्ती दोन हजार तेवीस स्टार मार्क करून ठेवू शकता समुद्र शक्ती दोन हजार तेवीस ही जी काही एक्झरसाइज आहे हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी भारत आणि इंडोनेशिया या देशाच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो हा जो काही समुद्र शक्ती सराव आहे तो या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात येणार आहे कशा संदर्भात प्रश्न आहे महत्वाच्या युद्ध सरावाबद्दल तर लगेच मग भारताचे अन्य देशांसोबत जे काही सराव झालेले आहेत एक्झरसाईज झाले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत वीर गार्डियन आहे जपानसोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास आणि तारकश आहे अमेरिकासोबत गरुडा शक्ती आणि समुद्र शक्ती आहे इंडोनेशियासोबत डस्टलिक आहे उजबेकिस्तानसोबत फ्रिंजेक्स आहे फ्रान्ससोबत इंद्र अविया इंद्र इंद्र नौदल आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे ब्रिटन देशासोबत बाल्टॉप्स आणि स्विफ्ट रिस्पॉन्स हे दोन सराव आहेत नाटो देशाच्या अंतर्गतचे मोसी दोन आहे रशिया आणि चीन दरम्यान सायक्लोन एक आहे इजिप्त देशासोबत नसीम अल बहर आहे ओमान देशासोबत आणि अग्नियोद्धा आहे सिंगापूर देशासोबत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शेवटचा बारावा नंबरचा उपग्रह डेटाचे उच्च रिझोल्युशन नकाशांमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणत्या कंपनीने नासा सोबत या ठिकाणी भागीदारी केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए आयबीएम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आयबीएम सोबत भागीदारी केली आहे नासाने कशासाठी तर जे काही सॅटेलाइट मधून आलेला डेटा असतो त्याचं या ठिकाणी हाय रिझोल्युशन नकाशांमध्ये हाय रिझोल्युशन मॅपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी नासाने याच ठिकाणी आय बी एम सोबत भागीदारी केलेली आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सरकारी भरती परीक्षेतील पेपरफुटी रोखण्यासाठी दहा वर्षापर्यंत तुरुंगवासाची तरतूद असलेले विधेयक कोणत्या राज्याने मंजूर केलेले आहे उत्तर प्रदेश गुजरात बिहार की महाराष्ट्र तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे